महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय श्री अनिल शिदोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंच वाढवा. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. फेसबुक हे जे माध्यम आहे, हे माध्यम मित्रांचं, मित्रांसाठी, मित्रांनी केलेलं असं माध्यम आहे. एक 2-3 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आम्ही काही मंडळी या फेसबुकच्या एकंदरीत हे कसं असावं, काय असावं याच्यावर विचार करत असताना, तिथे माननीय रासाहेबांचे मित्र अजित भुरे हे आले आणि अजित भुरे असं म्हणाले की मी साहेबांवर एक लेख लिहिला आहे, तो मुंबई विद्यापीठाच्या दिवाळी अंकासाठी लेख लिहिला आहे, तुम्हाला ऐकायचा आहे का? आम्ही म्हटलं ऐका. आणि त्यांनी तो लेख आम्हाला वाचून दाखवला. तो वाचल्याबरोबर आम्हाला असं वाटलं की हा लेख हा आज इथे सगळ्या सर्वांसमोर आणला जावा आणि तो फेसबुकवर आला पाहिजे. फक्त अडचण ही होती की मुंबई विद्यापीठाची मुंबई विद्यापीठाच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेला तो लेख होता, पण आम्ही मुंबई विद्यापीठाला त्याची परवानगी मागितली आणि मुख्यतः साहेबांनी याला आम्हाला परवानगी दिली की या हा जो लेख आहे हा आपल्यासमोर आज सादर करावा. आता या संपूर्ण लेखाची एक गंमत आहे, ती थोडी आधीच सांगतो मी, त्याच्या भाषेची फार गंमत आहे, त्यामुळे त्याचाही आनंद जरूर घ्या. मी अजित भुरे यांना इथे येण्याचं आग्रह करतो आणि विनंती करतो आणि त्यांनी तो लेख वाचून दाखवा अशी पण विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. डिअर मराठी लँग्वेज, लेटर लिहिण्यास कारण आहे. आज 2017 मध्ये ज्या लँडमध्ये तुझा वापर केला जातो त्या लँडमधल्या मराठी भाषिकांची टेंडन्सी बदलत चालली आहे की काय अशी भीती वाटते. करंट सिच्युएशनमध्ये तुझं अस्तित्व टिकावं म्हणून काही जण प्रयत्न करतायत. निरनिराळ्या क्षेत्रातले तरुण, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ आपापल्या परीने तू कशी टिकावीस यासाठी डेस्परेट एफर्ट्स घेताना दिसतायत. या माणसांमध्ये माझाही एक मित्र त्याच्या परीने आणि बुद्धिचातुर्यानुसार एफर्ट घेतोय. तो कसा आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे तुला कळावं, हे सदरहू लेटर लिहिण्यामागचं रिझन. त्याची आणि माझी फ्रेंडशिप 1993 पासूनची. खरं तर त्याचा चुलत भाऊ आणि मी शाळू सोबती, पण समहाव कामं, आवडीनिवडी, राहण्याचा एरिया ह्यामुळे आम्ही फ्रिक्वेंटली भेटत राहिलो आणि आमची फ्रेंडशिप घट्ट होत गेली. मुळात तो चित्रकार, पण आजोबांकडून मिळालेला सामाजिक वारसा आणि नंतर काकांसोबत पाहिलेलं पॉलिटिकल करिअर ह्यामुळे हाही राजकारणात आला. काकांचा हा भयंकर लाडका, लहानपणापासून त्यांचं बोट धरून ह्याने अनेक सभा पाहिल्या, नेत्यांना भेटला, आपोआप काही संस्कार होत गेले. काका म्हणायचे, वडिलांसारखा ह्याचा चित्रकाराचा हात, पण वडिलांना इंटरेस्ट म्युझिकमध्ये. आणि काकाच एकदा म्हणाले, बैठक मारून प्रॅक्टिस करत राहिला तर माझ्यापेक्षा चांगला कार्टुनिस्ट होऊ शकतो हा. पण ह्याला राजकारणात इंटरेस्ट, आणि ते म्हणत ते नेहमी खरं व्हायचं. हा राजकारणी नेता झाला, फर्स्ट युवा नेता, मग नेता वगैरे. बोलण्यात ह्याला कोणी डिफीट नाही करू शकत. राजकीय आखाडा असो किंवा मित्रांचा अड्डा, हा म्हणजे नंबर वन. ह्याचे मित्र सर्व क्षेत्रातले. आजच्या राजकीय नेत्यांकडे नजर टाकली आणि कंपेअर केलं तर ह्याच्या मित्रांचा गोतावळा खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण, त्यामुळे ह्याचा वावर सर्व क्षेत्रांमध्ये. त्यासाठी याला राजकीय यशापयशाची गरज नाही. तो पॉलिटिकली स्ट्रॉंग नसण्याच्या काळातही सभा समारंभांना प्रमुख पाहुणा म्हणून अगदी डिमांडमध्ये असतो. बाकीच्या नेत्यांच्या वाट्याला असं सुख येतच असं नाही, म्हणजे ते सत्तेत नसले, वलयांकित नसले, तर त्यांचं सार्वजनिक कार्यक्रम रिड्यूस होतात. हा पराभवातही खचलेला दिसणार नाही.
त्याच तडफेने सभा जिंकून घेणार आणि त्यामुळेच मीडियाचा हा अत्यंत आवडता. पण ह्याच क्वालिटीमुळे याच्या करिअरचं नुकसान होतं असं काही मित्रांना वाटतं. मीडियाने ह्याला इतकं उचलून घेतलं की लोकांच्या ह्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही वाढल्या आणि त्या फुलफिल झाल्या नाहीत म्हणून पुन्हा मीडियात याच्याच नाकर्तेपणाबद्दल कॉमेंट्स. पण ह्या पठ्ठ्याला त्याचा काही फरक पडत नाही. याची काळजी इतरांना, त्याला स्वतःला नाही, किंवा हा तसं दाखवत तरी नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर ह्याचा विश्वास असल्यामुळे हा मीडियाला सहसा दोष देताना आढळतही नाही. मीडिया किंवा कल्चरल फील्डमधल्या एकाच प्रवृत्तीबद्दल ह्याला मनापासून वाईट वाटतं, ती म्हणजे आपल्या मातृभाषेबद्दल चाड नसणं. अशा लोकांवर हा चिडतो. कधी कधी आमच्यासारख्या मित्रांना बोलूनही दाखवतो, बघा ते दाक्षिणात्य भाषेचा प्रश्न आला की सिनेमा क्षेत्र कसं एक होतं तिथे आणि रस्त्यावर उतरतं. आपल्याकडे असं होत नाही ही याची खंत. तुझा म्हणजे मराठीचा वृथा दुराभिमान बाळगणारा हा नाही. इतर भाषिकांमध्ये जे जे उत्तम दर्जाचे आहे ते इतरांना कौतुकाने दाखवण्यामध्ये हा नेहमीच पुढे असतो. कधी घरच्यांसाठी, मित्रांसाठी अशा कलाकृतींचे प्रायव्हेट शो लावतो, त्यांना मिळालेल्या यशाचे आकडे कधी कधी फुगवूनही असे सांगतो की जणू ती कलाकृती ह्यानेच साकार केली आहे. संगीत आणि सिनेमा याबद्दलचं ह्याचं नॉलेज उदंड. एखाद्या गाण्याची चाल कुठल्या दुसऱ्या गाण्याशी मिळती जुळती आहे हे आवर्जून विथ एक्झाम्पल हा स्पष्ट करणार. याचे वडील सुरांचे बादशाह, त्यामुळे हा सुद्धा स्वरांचा किंग. सिनेमातलं जेवढं ह्याला कळतं तेवढं सध्याच्या किती कलावंतांना, दिग्दर्शकांना कळतं हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. हॉलिवूडचे पिक्चर्स, त्यांना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांचे बॉक्स ऑफिस फिगर्स, ह्याला तोंडपाठ. हे झालं याच्या हॉबीजबद्दल. याचं जे कार्यक्षेत्र आहे तिथे ह्याला प्रत्येक गोष्टीची संपूर्ण माहिती असते. विशेषत महाराष्ट्राच्या राजकारणात कोण किती पाण्यात आहे, लोकांच्या पैशांवर डोळे ठेवून कसं राजकारण खेळलं जात आहे हे ह्याला पूर्णपणे माहीत असतं. त्याचप्रमाणे लोकांच्या भाषेत बोलून प्रश्नांना रस्त्यावर आणायला हा घाबरत नाही. ह्याच्या कार्यक्षेत्रातही याचं वेगळेपण उठून दिसतं ते एस्थेटिक सेन्समुळे. नाशिकसारख्या शहराचा कायापालट करताना उभारलेलं बोटॅनिकल गार्डन असो किंवा निवडणुकीत सादर केलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा, इतर पक्षांना दिसणारे फक्त बजेटचे आकडे ह्याला आकर्षित करत नाहीत. लोकांची लाईफस्टाईल ही जास्त लॅविश कशी होईल हे पाहताना ह्याच्यातला आर्टिस्ट जिवंत असतो, तो सौंदर्य दृष्टीमुळे. त्यामुळेच रतन टाटांसारखा उद्योगपती असो किंवा बाबासाहेब पुरंदरेंसारखा चरित्रकार, लता मंगेशकरांसारखी स्वरसम्राज्ञी असो किंवा सचिन तेंडुलकर सारखा खेळाडू, ह्याने एखादं प्रोजेक्ट रचलं तर अशी माणसं याला मार्गदर्शन आणि सहाय्य करायला तयार असतात. माझ्या एका मित्राच्या 15 इयर्स ओल्ड असलेल्या मुलीला वाटतं की ह्याच्या हातात राज्य आलं पाहिजे. आणि त्याच मुलीचे 80 इयर्स एजेड आजोबा प्रचंड होप्स ठेवून असतात ह्याच्याकडूनच. अशा प्रकारचा फेनॉमिनल रिस्पॉन्स सगळ्यांच्या वाट्याला येतोच असं नाही. पण ह्याचे खरे मित्र मात्र सतत टेन्शनमध्ये असतात. याचं जे उपजत टॅलेंट आहे त्याला जस्टिफाय करणारी, हार्डवर्क करणारी टीम हा कशी तयार करणार ह्या विवंचनेत जो असतो तो ह्याच्या खऱ्या मित्रांपैकी एक असं मला वाटतं. आणि हो, अशा या जेन्युइन मित्रांसाठी हा वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही. बरं, त्यांना केलेली मदत ही फक्त ह्यालाच माहीत असते, कुठे वाच्यता नाही, बडेजाव नाही, शेखी मिरवणं नाही. ह्याचा मला आवडणारा हा सर्वात मोठा गुण, एकदा एखाद्याला काही दिलं की ते विसरून जायचं, कुठल्याही अपेक्षेने मदत करणं ह्याच्या रक्तातच नाही. अतिशय अग्रेसिव्ह दिसणारा हा आमचा मित्र अत्यंत भावूक आणि हळवा असतो आपल्या कुटुंबाबद्दल. आजही घरात शेवटचा शब्द असतो तो ह्याच्या आईचा. माऊलीचा मान राखणं हे ह्याचं काम आणि आपल्या ह्या मनस्वी मुलावर माया करत ह्याची सतत काळजी करत राहणं ही त्यांची ममता.
याची बायको ही त्याची मैत्रिणी जास्त आहे. त्या दोघांमधला संसारी बाणा तुम्हा आम्हाला दिसणारच नाही. व्यवहारातलं ह्याला शून्य कळतं असं ह्यालाच वाटतं. त्यामुळे ती बाजू भक्कमपणे सांभाळायची तारेवरची कसरत त्या टायगर कन्याला करावी लागते. याची मुलं ही सोकॉल्ड नेत्याची मुलं वाटतच नाहीत. जमिनीवर पाय ठेवून वावरणारी ही नेक्स्ट जनरेशन ह्या घरात आहे. याला कारण अर्थात तुझ्या भाषेत झालेले संस्कार. माणसं ओळखता येणं ही याची स्पेशल क्वालिटी. आम्हाला एखादा मित्र किंवा सहकारी आउटस्टँडिंग वाटला तर याचं जजमेंट परफेक्ट अपोजिट, आणि बऱ्याच वेळा याचंच करेक्ट ठरत आलंय. आम्हा मित्रांना तोंडघशी पाडण्यात ह्याला आनंद मिळतो तो जेवणाची ऑर्डर देताना. समजा आम्ही 5-6 जण असलो तर हा 10-12 लोकांसाठी पुरेल अशी ऑर्डर देणार. ते फुकट जाणार याची आम्हाला खात्री असताना आम्ही ते बोलून दाखवणार, आणि सडनली ह्याला भेटायला काही व्यक्ती येणार आणि आमचा दावा खोटा ठरणार. अशा वेळी ह्याच्या चेहऱ्यावर जे विजयी हास्य येतं ना, ते ह्याचा उमेदवार निवडून येतो ना तेव्हासारखं असतं. स्वतःच्या सहकाऱ्यांची स्टाफची काळजी घेणं म्हणजे काय ते ह्याच्याकडून शिकावं. दौऱ्यावर असो किंवा घरी स्टाफ आणि सिक्युरिटीकडे ह्याचं अटेन्शन असणारच. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना मिळतायत का? सण असले की त्यांचे देखील सण चांगल्या रीतीने साजरे होतायत का याकडे ह्याचा कटाक्ष असतो. आणि छंद म्हणाल तर सिनेमा संगीत ह्यापेक्षा अतीव महत्वाचे असतात ह्याच्याकडे असलेले पेट्स. माझ्या माहितीप्रमाणे, म्हणजे माझं चुकत नसेल तर, ह्याच्याकडे 11 किंवा जास्तच कदाचित निरनिराळ्या साईजेसचे ब्रीडचे प्रवृत्तीचे पाळीव प्राणी आहेत. आमचा एक मित्र गमतीत म्हणतो, पुढच्या जन्मी याचा मित्र होण्यापेक्षा ह्याच्याकडचा पेटचा जन्म मिळाला तर भारी येईल. एक वेळा आमच्यावर फुल्ली मारेल पण त्यांना सगळं माफ. त्यांच्यासाठी सर्वोत्तम सुविधा, सर्वोत्तम जेवण, तिथे नो कॉम्प्रोमाइज. आणि मला विचाराल तर इथे याच्यामधला माणूस मला दिसतो. प्राण्यांवर प्रेम करणारा माणूस हा खरा माणूस. शेवटी माणूस देखील एक प्राणीच आहे, नाही का? त्यामुळे बहुधा हा राजकारणात आहे, कारण ह्याचं ह्याच्या माणसांवर प्रेम असतं, त्यांच्यासाठी हा जगतो. राजकारण हे त्याचं लाईफ असेल तर आर्ट अँड कल्चरल ऍक्टिव्हिटी हे त्याचं पॅशन आहे. राजकारणात हा ऍक्सिडेंटली आला असं ह्याचं मत, आणि ह्याच्यामुळे राजकारणातल्या इतरांचे मात्र ऍक्सिडेंट होतात असं माझं मत. पण याचं पॅशन मात्र जबरदस्त आहे. आज अनेक कलाकृती आणि कलाकारांच्या सक्सेस मागे याचं पॅशन खंबीरपणे उभं असतं. मग एखादं जबरदस्त गाणं जन्माला येतं त्याच्यामागे हा असतो. मी साक्षीदार आहे. एखादी ट्यून ह्याला सुचते, मग एखाद्या म्युझिक डायरेक्टरला हा बोलावतो, त्यावर त्यांना गाणं बसवायला सांगतो. बरं, इतक्यावर हे थांबत नाही. हा रेकॉर्डिंगला जाणार, त्यात कुठली इन्स्ट्रुमेंट्स कधी आणि कशी वाजतील हे पाहणार, आणि गाणं हिट झालं की ते मात्र त्याचं नसतं. एखादा सिनेमा ह्याला सुचतो, मग हा रायटर डायरेक्टर आर्टिस्ट जमा करू लागतो, सगळं कसं परफेक्टली मार्गीला गेले पाहतो, आणि नंतर मराठीतली एक लय भारी फिल्म जन्माला येते. या लँग्वेजसाठी, म्हणजे तुझ्यासाठी, तो खूप असं काम करत आलाय आणि करतोय. तू असावीस, तू टिकावीस म्हणून मनसे झटणारा माझा असा मित्र आहे हे तुला कळावं म्हणून हे सगळं लिहिलं. 2068 तुझं रुपडं कसं असेल वी डोंट नो, बट इन दॅट एरा यू शुड नो दॅट आमचा एक राजा तुझं राज्य टिकावं म्हणून राबला. एवढंच. युअर्स म्हणजे तुझा, अजित भोरे. धन्यवाद. Thank you.